नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हरभऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे यामागे कारण काय त्याचबरोबर उपलब्ध साठा किती आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा देशात यंदा पंच्याऐंशी ते नव्वद लाख टन हरभरा उत्पादन होईल तर नाफेड आणि व्यापारी उद्योग यांच्याकडे मिळून वीस लाख टनांच्या दरम्यान शिल्लक साठा असू शकतो असे जाणकारांनी सांगितले म्हणजेच यंदा एकशे पाच ते एकशे दहा लाख टन हरभऱ्याचा पुरवठा होईल तर देशात हरभरा वापर शहाण्णव ते एकशे दोन लाख टनांच्या दरम्यान आहे कारण कोरोनानंतर हरभऱ्याला मागणी वाढली परिणामी वापर वाढला एरवी देशाची मागणी वार्षिक शहाण्णव लाख टनांच्या दरम्यान गृहीत धरली जाते परंतु यंदा वापर वाढल्याने जाणकारांनी सांगितले तसेच आतापर्यंत दीड लाख टनांच्या दरम्यान हरभरा आयात झाल्याचा अंदाजही जाणकार व्यक्त करतात यंदा हरभरा आयात कमी झाली त्यामुळे पुरवठा आणि मागणीच्या तुलनेत जास्त नाही म्हणजेच यंदा अतिरिक्त पुरवठ्याचा प्रश्न नाही त्यामुळे हरभरा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारात भाव सुधारू शकतात जाणकारांच्या मते जून महिन्यात हरभरा दर पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांचा टप्पा गाठतील कारण आयात शुल्क अधिक असल्याने आयात होणार नाही देशातील मालावरच गरज भागवावी लागेल याचा आधार दराला मिळेल आणि दर वाढतील असे जाणकारांचे म्हणणे आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद